हॅलो एव्हरी वन एम पी एस सी क्रेजिट ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये कोरोनासंबंधीचे टॉप पन्नास प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहेत मित्रांनो आगामी स्पर्धा परीक्षेमध्ये कोरोना विषाणू या घटकावर हमखास प्रश्न विचारा विचारला जाण्याची शक्यता आहे तर या घटकामध्ये कोरोनाविषयी संबंधीचे काही इम्पॉर्टन्स क्वेश्चन्स या ठिकाणी मी कवर केलेले आहेत जेणेकरून तुम्हाला आगामी स्पर्धा परीक्षेमध्ये उपयोगी ठरणार आहेत तर चला पाहूया आपण टॉप पन्नास क्वेश्चन्स प्रश्न क्रमांक एक सूक्ष्मदर्शिकाद्वारे कोरोना व्हायरसची संरचना पाहिल्यानंतर कोणासारखी दिसते या ठिकाणी कोरोना व्हायरसची संरचना म्हटल्यास स्ट्रक्चर कशाप्रकारे दिसतो तर पर्याय आहे एक फिश दुसरा क्राऊन तिसरा आहे बॉल आणि चौथा आहे डायमंड तर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहिल्यास या ठिकाणी हा कोरोना व्हायरस आहे अनवर दिलेला आहे एक मुकुट दिलेला आहे बरोबर या ठिकाणी जेव्हा कोरोना व्हायरसच्या बाहेरील भाग आपण बघितला जातो तर अशा प्रकारचं काठेरी दिसतोच काठेरी दिसतोच म्हणजे बाहेरचा जो भाग आहे कोरोना व्हायरसचा हा कशाने कशाने बनलेला आहे तर प्रोटीनने बनलेला आहे प्रोटीन स्पाइक असं म्हटलं जातं बरोबर बाहेरील भाग तर हा या ठिकाणी क्राऊन आहे क्राऊन म्हणजेच मुकुट आहे मुकुटाच्या बाहेरील भागावर अशा प्रकारचे छोटे छोटे टोक आहेत म्हणून कोरोना व्हायरसची संरचना ही क्राऊन सारखी दिसते म्हणजेच मुकुटासारखी दिसते या ठिकाणी दुसरा प्रश्न बघा कोणत्या सरकारने कोविड एकोणीसला तोंड देण्यासाठी टॅकल करण्यासाठी फायव्ह टी प्लॅनला सुरुवात करण्यात आली आहे तर मित्रांनो आपणा सर्वांना माहीत आहे की कोरोना व्हायरस सर्वप्रथम भारतामध्ये केरळ या राज्यामध्ये आला होता बरोबर केरळ या राज्यामध्ये आलेला होता तर फायव्ह टी प्लॅनची सुरुवात मग सर्वप्रथम कोणी केलेली आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी फायू टीचा प्लॅन सुरुवात केला आहे आता फायू टी प्लॅन म्हणजेच काय म्हणजे पाच टीचा अर्थ काय होतो तर पाच टी आहेत फर्स्ट टीचा अर्थ होतो की टेस्टिंग सर्वप्रथम केजरीवाल सरकारने टेस्टिंगला सर्वात जास्त भर दिला त्यानंतर दुसरा टी आहे ट्रॅकिंग म्हणजे कोणत्याही एरियामध्ये सर्वात जास्त कोविड पेशंट आहेत त्याला ट्रॅकिंग हा शब्द देण्यात आला आहे आता टी थ्री म्हणजेच काय की ट्रीटमेंट ज्या ठिकाणी सर्व सर्वात जास्त कोविड पेशंट आहेत तर त्यांना चांगल्या चांगल्या ट्रीटमेंट देण्याचं कोविड सर या ठिकाणी केजरीवाल सरकारने केलेलं आहे टी फोरचा अर्थ होतो टीमवर्क या ठिकाणी वेगवेगळ्या टीम तयार केलेल्या होत्या आणि त्या टीमद्वारे कोविड पेशंटना ट्रीटमेंट दिलेली आहे आणि टी फाईव्ह याचाच अर्थ ट्रॅकिंग बरोबर या ठिकाणी बरो बर, फायव्ह टीचा केजरीवाल सरकारने सांगितलेलं आहे तर फाय टी प्लॅन कोणी सुरुवात केलेली आहे तर दिल्ली या सरकारने फाय टी प्लॅनला सुरुवात केलेलं आहे त्यानंतरचा तिसरा प्रश्न पाहूया कोरोना व्हायरसमुळे वर्ल्ड ॲथलेटिक चॅम्पियनशिपला कधीपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे तर आपण सर्वांना माहिती आहे की वर्ल्ड ॲथलेटिक चॅम्पियन ही प हे चॅम्पियनशिप कोणी आयोजित केलेले असते ए, ए ए एफ, एफ चा ए एफचं लाँग फॉर्म माहीत असणे अतिशय आवश्यक आहे बघा ए म्हणजे इंटरनॅशनल असोसिएशन ॲथलेटिक्स फेडरेशन ही संघटना वर्ल्ड ॲथलेटिक चॅम्पियन चॅम्पियनशिप आयोजित केलेली असते आणि ही वर्ल्ड ॲथलेटिक चॅम्पियन तर कधीपर्यंत स्थगिती देण्यात आलेली आहे तर पंधरा जुलै दोन हजार बावीसपर्यंत या चॅम्पियनशिपला स्थगिती देण्या देण्यात आलेली आहे आणि याचबरोबर आपल्याला आय ए एफ म्हणजेच इंटरनॅशनल असोसिएशन ॲथलेटिक फेडरेशनचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर जो बिडन जे ओई जो बिडन हे आहेत हे पण माहीत राहणे अतिशय आवश्यक आहे तर कोरोना व्हायरसमुळे वर्ल्ड ॲथलेटिक चॅम्पियनशिप कधीपर्यंत स्थगिती देण्यात आलेली आहे दोन हजार एक दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस तर या प्रश्नाचं उत्तर आहे दोन हजार बावीस तर चला पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चार लॉकडाऊनच्या या कारणामुळे कोणत्या राज्य सरकारने रेडिओ स्कूलला सुरुवात केलेली आहे मित्रांनो लॉकडाऊनमुळे भरपूर विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे तर त्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून रेडिओ स्कूलची सुरुवात करण्यात आलेली आहे तर रेडिओ स्कूलची सुरुवात कोणी केलेली आहे पंजाब पर्याय क्रमांक एक आहे पंजाब दुसरा मध्य प्रदेश तिसरा हरियाणा आणि चौथा आहे उत्तर प्रदेश तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चव्हाण यांनी रेडिओ स्कूलला सुरुवात केलेली आहे तर रेडिओ स्कूल कधीपासून सुरुवात होणार सोमवार ते शनिवार सोमवार ते शनिवार हे रेडिओ स्कूल चालणार आणि त्यांचं टायमिंग आहे अकरा ए एम टू बारा ए एम या ठिकाणी लक्षात ठेवायचं आगामी स्पर्धा परीक्षे सासवी विचारलं जातं की रेडिओ स्कूल कोणत्या राज्यामध्ये सुरुवात झालं तर या ठिकाणी आपण डिस्कस केलेले आहोत की म मध्य प्रदेश या राज्याचे मुख्यमंत्री शिवराज चव्हाण यांनी सुरुवात केलेली आहे म्हणजेच प्रश्न क्रमांक चं उत्तर आहे म मध्य प्रदेश आता या ठिकाणी अजून एक प्रश्न तयार होतो की रेडिओ स्कूल कोणत्या दिवशी सुरुवात करण्यात आली होती तर सोमवार ते शनिवार ते पूर्ण दिवस म्हणजेच अकरा ते बारा हा एक तास रेग्युलर रेडिओ स्कूलची सुरुवात करण्यात आलेली होती तर चला आपण पुढील प्रश्न पाहूया पाया या ठिकाणी प्रश्न क्रमांक पाच कोणत्या बँकेने स्टेप सेवा सुरू केली आहे आपण सर्वांना माहीत आहे की भारतातली सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आहे बरोबर तर स्टेपला सुरुवात स्टेट बँक ऑफ इंडियाने केलेली आहे तर प्रश्न क्रमांक पाचचं उत्तर आहे एस बी आय त्यानंतर पहिली सर्वात मोठी बँक एस बी आय हे माहीत असणं आवश्यक आहे आणि दुसरी भारतातली सर्वात मोठी बँक ही बँक ऑफ बडोदा आहे हे पण लक्षात ठेवणं अतिशय आवश्यक आहे तर चला आपण पुढील प्रश्न पाहूया कोरोना विषाणू मानवी शरीरातील कोणत्या संस्थेला बाधित करतो तो आपणा सर्वांना परिचित आहेत की कोरोना विषाणू मानवी शरीरातल्या कोणत्या भागाला पर अफेक्ट करतो तर श्वसन संस्थेला म्हणजेच रेस्पिरेटरी सिस्टीमवर कोरोना व्हायरस अटॅक करतो म्हणून प्रश्न क्रमांक सहाचं उत्तर आहे सी श्वसन संस्था या ठिकाणी प्रश्न क्रमांक सात जगात सर्वप्रथम कोरोना व्हायरस कधी ओळखला गेला अतिशय महत्त्वाचा या शक... आहे यामध्ये पर्याय दोन हजार वीस पण देऊ शक सॉरी दोन हजार एकवीस पण देऊ शकतात तर आपल्याला लक्षात ठेवायचे की सर्वप्रथम कोरोना व्हायरस कधी सापडले गेले आहे तर एकोणीसशे साठला सर्वप्रथम कोरोना व्हायरस डिटेक्ट झालेला आहे परत प्रश्न क्रमांक आठ कोरोना विषाणू हे कोणत्या प्रकारचा व्हायरस आहे आपण सर्वांना माहीत आहे की आर एन ए आणि डी एन ए सर्वांना माहीत आहे तर आर एन एचा सर्वप्रथम लाँग फॉर्म काय होतं की रायबोन्यूक्लिक ॲसिड रायबो न्यूक्लिक लाच आपण आर एन ए असे बोलतो आणि डी एन ए म्हणजे डायरायबो न्यूक्लिक ॲसिडला डी एन ए असे संबोधतो तर कोरोना विषाणूमध्ये फक्त आर एन ए आढळतो रायबोन्यूक्लिक ॲसिड आढळतो आणि ए हा मुख्यतः कशामध्ये प्रेझेंट असतो तर सेलमध्ये असतो म्हणजे पेशीमध्ये आपणा सर्वांना परिचित आहेत की संपूर्ण मानवी शरीर हे पेशीपासून बनलेले आहेत तर प्रत्येक पेशीमध्ये हे ए असतात आणि ए हे सिंगल स्टँडर्ड असतात या ठिकाणी एक चित्र दिलेलं बघा सिंगल स्टँडर्ड ए असतो आणि डबल स्टँडर्ड हा डी एन ए असतो आणि एकमेकांना ॲडिनएन गोएनाइन सायटोसिन आणि थायमीन हे चार ने कनेक्ट असतात हा आहे सायटोसिन ग्वायनाईन ॲडिनाईन आणि युरॅसिल असे पाचपासून हे डबल स्टँडर्ड जॉईन केलेले असतात पण आपल्याला या ठिकाणी एकच लक्ष ठेवायचे की कोरोना विषाणू हे कोणत्या प्रकारचा व्हायरस आहे तर आर एन ए प्रकारचाच म्हणजे सिंगल स्टँडर्ड आर एन ए आढळतो प्रश्न क्रमांक नऊ भारत सरकार विदेशामध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना आणण्यासाठी कोणती अभियान सुरुवात केली होती तर बघा मित्रांनो जेव्हा विदेशामध्ये सर्वात जास्त कोविड पेशंट आढळत होते तर त्यावेळेस विदेशामध्ये भारतीय जनता खूप साऱ्या प्रमाणात अडकलेली होती तर त्या भारतीय जनतेना स्वतःच्या मायदेशी परतण्यासाठी भारत सरकारने कोणता अभियान सुरुवात केलं होतं हा प्रश्न हमखास विचारला जाईल याची शक्यता आहे तर बघा मित्रांनो पर्याय एक आहे वंदे भारत मिशन जय भारत मिशन विजय भारत मिशन सुजलाम सुपलाम भारत मिशन या ठिकाणी चार पर्याय आहेत तर यामधील प्रश्न क्रमांक नऊचं उत्तर आहे वंदे भारत मिशन हा विदेशामध्ये अडकलेल्या भारतीय लोकांना आणण्यासाठी अभियान सुरुवात केलेली होती प्रश्न क्रमांक दहा कोविड नाईन्टीनला कोणता विषाणू जबाबदार आहे कोविड नाईन्टीनला कोणता विषाणू जबाबदार आहे या ठिकाणी विषाणूचं एक चित्र दिलेलं आहे तर पर्याय क्रमांक एक एच वन एन वन इबोला सार्स टू आणि निडो व्हायरस या ठिकाणी चार पर्याय आहेत तर कोविड नाईन्टीनला कोणता विषाणू जबाबदार आहे तर पर्याय क्रमांक सी सार्स टू हा व्हायरस जबाबदार आहे तर मित्रांनो सार्स लाँग फॉर्म माहीत असणं असं अतिशय आवश्यक आहे कधी पूर्ण नाव काय असेही विचारलं जातं तर यस फॉर सेवेर ए फॉर ॲक्यूट ए सी यू टी ई ॲक्यूट आर फॉर रेस्पिरेटरी रेस्पिरेटरी आणि येस फॉर सिंड्रोम इट मीन्स मी सार्स वॉट म्हणतात तर कोविड ला सार्स हा विषाणू जबाबदार आहे बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक अकरा भारतातील कोणत्या राज्याने मास्क दिवस म्हणून साजरा करण्यात आला होता या ठिकाणी बघा अकरा जून दोन हजार वीस पंधरा जुलै दोन हजार वीस सोळा जून दोन हजार वीस आणि अठरा जून दोन हजार वीस याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक डी अठरा जून दोन हजार वीस हा मास्क दिवस म्हणून साजरा करण्यात आला होता प्रश्न बारा कोरोना हा शब्द कोणत्या भाषेतून घेण्यात आला आहे तर कोरोना हा शब्द लॅटिन या भाषेतून घेण्यात आला आहे बघा मित्रांनो लॅटिन भाषेतून कोरोनाला काय म्हटलं जातं कोरोनाला हॅलो किंवा क्राऊन असं म्हटलं जातं म्हणून कोरोना हा शब्द लॅटिन या भाषेतून घेण्यात आला आहे आणि कोरोनाला लॅटिन भाषेतून हॅलो किंवा क्राऊन असं म्हटलं जातं तर प्रश्न क्रमांक बाराचं उत्तर आहे लॅटिन प्रश्न तेरा कोरोना व्हायरस हे नाव कशावरून ठेवण्यात आले बघा या ठिकाणी पर्याय काय मुकुटासारखा दिसण्यावरून पानासारखा दिसण्यावरून स आ, सी विठाच्या पृष्ठभागावरून वरीलपैकी नाही बघा या ठिकाणी कोरोना व्हायरसचा बाहेरील भाईक भाग हा स्पाईक म्हणजे काटेरी स्वरूपात असतो आणि काटेरी असल्यामुळं बघा या ठिकाणी एक मुकुट आहे आणि मुकुटाला देखील वरच्या भागाला स्पाईक असल्यासारखा भाग आहे म्हणून कोरोना व्हायरस हे नाव कशावरून ठेवण्यात आलं आहे तर मुकुटासारखा दिसण्यावरून मुकुटालाच क्राऊन असे म्हणतात आपण मागील प्रश्न चर्चा केलेली आहे की क्राऊन सारखं दिसतो म्हणून कोरोना व्हायरसचे नाव ठेवण्यात आला आहे प्रश्न चौ चौदावा कोरोना विषाणूचे मध्यम लक्षणे कोणती आहेत तर आपण सर्वांना माहिती आहे की कोरोना विषाची लक्षणं काय दाखवतात सर्वप्रथम ताप खोकला श्वास घेण्यास त्रास वरील सर्व तर प्रश्न चौथ्याचा पर्याय आहे बरोबर उत्तर आहे चार वरील सर्व प्रश्न पंधरा खालीलपैकी कोरोना विषाणू संबंधित रोग कोणते आहे या ठिकाणी चार पर्याय आहेत ई आर एस एस ए आर एस दोन्ही बरोबर वरीलपैकी नाही सर्वप्रथम बघा कोरोना विषाणू संबंधित रोग कोणते आहेत एम ई आर एस काय म्हटलं जातं तर मिडल इस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम याचं लाँग फॉर्म माहीत राहणं अतिशय आवश्यक आहे ई आर एस त्यानंतर येस ए आर एस मागील व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं आहे यस फॉर सेवेअर ए फॉर एक्यूट आर फॉर रेस्पिरेटरी आणि यस फॉर सिंड्रोम तर लक्षात दर दिलं मित्रांनो ई आर एस या ठिकाणी हा आर रेस्पिरेटरी यस फॉर सिंड्रोम आर फॉर रेस्पिरेटरी एसपर सिंड्रोम म्हणून कोरोना विषाणू संबंधित रोग कोणते आहेत तर एम ई आर एस आणि एस ए आर एस हे दोन्ही बरोबर आहेत म्हणून प्रश्न क्रमांक पाचव्याचं उत्तर आहे तीन दोन्ही बरोबर प्रश्न क्रमांक सोळा जगामध्ये कोविड एकोणीस विषाणूचे प्रसार झाले आहेत आता बघा या ठिकाणी या ठिकाणी जगाचा मॅप दिलेला आहे या जगाच्या मॅपमध्ये सध्या स्थितीला कोविड एकोणीसचा विष विषाणूचा प्रसार किती देशामध्ये झालेला आहे तर बघा जगामध्ये एकूण दोनशे सोळा देश आहेत बरोबर दोनशे सोळा देशपैकी मोर दॅन दोनशे देशांना कोरोना संक्रमित झालेला आहे म्हणून प्रश्न क्रमांक सोळाचं उत्तर आहे दोनशेपेक्षा जास्त चार कोविड एकोणीस विषाणूचे प्रसार दोनशेपेक्षा जास्त म्हणजेच मोर दॅन टू हंड्रेड कंट्रीज ह्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सतरा भारताने सर्वप्रथम कोविड एकोणीसचे कोणते औषध तयार केली आहे या ठिकाणी एक बघा कोविड एकोणीसशे औषधचे या ठिकाणी चित्र दिलेलं आहे फॅविपिरावीर टॅबलेट आठशे एम जी बरोबर बघा या ठिकाणी भारताने सर्वप्रथम कोविड एकोणीसचे कोणते औषध तयार केलेलं आहे पर्याय एक टॅबी दुसरा टॅ फॅबी दुसरा आहे टॅबी तिसरा आहे सॅबी आणि वरील नाही तर या प्रश्नाचं उत्तर आहे फॅबी बरोबर तर प्रश्न क्रमांक सतराचं उत्तर येतो फॅबी फ्ल्यू तर मित्रांनो आता फॅबी फ्लू विषयी आपण थोडीशी माहिती घेऊया कारण हा महत्त्वाचा प्रश्न आहे बघा मित्रांनो फॅबी हे दो दोन प्रकारे गोळ्या मिळतात एक आठशे एम जीची गोळी मिळते आणि दुसरी आहे चारशे एम जीची गोळी मिळते बरोबर एक आठशे एम जीची आणि दुसरी आहे चारशे एम जीची तर फॅबी ही गोळी जी आहे ती अँटी व्हायरल आहे अँटी व्हायरल कशाला म्हटलं जातं तर अँटी व्हायरल म्हणजे विषाणूला प्रतिरोध म्हणजेच काय करतं विरोध करते तर ते फॅबीफ्लू औषध हे अँटी व्हायरल पण आहे आणि फॅबीफ्लू हे औषध कोणाला दिलं जातं जे कोरोना पेशंट मिड आहेत मिड टू मॉडरेट म्हणजे मध्यम जे पेशंट आहेत कोरोना संक्रमित तर त्यासाठी फॅबीफ्ल्यू ही टॅबलेट दिली जाते आणि मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की फॅब टॅबी फ्लू किंवा सॉरी फॅबी फ्लू जे टॅबलेट आहे तर एक गोळी ही एकशे तीन रुपयाला आहे या ठिकाणी अजून एक प्रश्न तयार होतो की फॅबी फ्लू हे औषध कोणत्या प्रकारचं आहे अँटी व्हायरल आहे आणि त्यांची टॅबलेट एकशे तीन आहे आणि फॅबी ही गोळी माय टू मॉडरेट या पेशंटला दा दिलं जातं आणि वरीलपैकी सर्व अशा प्रकारचाही प्रश्न या ठिकाणी क्रिएट होतो तर या ठिकाणी फॅबी फ्लू विषयी आपण माहिती घेतलेली आहोत प्रश्न क्रमांक सतरा थायलंड या देशामध्ये सर्वप्रथम कोविड नाईन्टीन लसीकरणाची चाचणी कोणत्या प्राण्यावर केली अशा प्रकारचा प्रश्न आहे बघा मित्रांनो थायलंड या देशाने सर्वप्रथम कोविड एकोणीसशी लस कोणत्या प्राण्यावर दिली होती तर या ठिकाणी चित्र पण दिलेलं आहे जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त लक्षात राहावं या उद्देशाने मी या ठिकाणी चित्राचा समावेश केलेला आहे तर थायलंड या देशाने लसीकरण सर्वप्रथम माकडाला दिले पर्याय क्रमांक तीन तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज माझ्या एम पी सी क्रेजिट ट्रिक्स चॅनलच्या समोरील सबस्क्राईब या बटनाला क्लिक करून बेले आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळत राहतील बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक अठरा डब्ल्यू एच ओने कोरोना विषाणूला काय नाव दिले डब्ल्यू एच ओ म्हणजेच काय वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यालाच आपण डब्ल्यू एच ओ असं म्हटलं जातं तर डब्ल्यू एच ओविषयी थोडंसं माहीत राहणे अति आवश्यक आहे ड वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन डब्ल्यू एच ओचं हेडक्वॉर्टर कुठे आहे तर जिनेव्हा जिनेव्हा या ठिकाणी स्वित्झरलँड तर डब्ल्यू एच ओचं हेडक्वार्टर कुठे आहे जिनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी आणि डब्ल्यू एच ओ कधी एस्टॅब्लिश झाले तर सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी डब्ल्यू एच ओ ही संस्था स्थापन झाली तर आपण या ठिकाणी लक्षात ठेव थे, ठेवू शकतो की भारत स्वातंत्र्य एकोणीसशे सत्तेचाळीस झालं तर एकोणीसशे सत्तेचाळीस एको नंतर लगेच एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ही संस्था स्थापन स्ता झालेली आहे तर डब्ल्यू एच ओने कोरोना विषाणूला काय नाव दिलं आहे तर डब्ल्यू एच ओने कोरोना विषाणूला कोविड नाईन्टीन सार्स कोविड नाईन्टीन कोव्हा नाईन्टीन कोविड नाईन्टीन हे चार पर्याय दिले आहेत तर डब्ल्यू एच ओ ने कोरोना विषाणूला कोविड नाईन्टीन हे नाव देण्यात आलं आहे बघा या ठिकाणी क्वेश्चन एकोणीस सर्वप्रथम जगात नोव्हल कोरोना विषाणू कुठे आढळून आला तर या ठिकाणी चार पर्याय आहेत बीजिंग वुहान शांघाई आणि ताईजिन मित्रांनो या ठिकाणी एक मॅप दिलेला आहे वर्ल्ड मॅप या ठिकाणी हा आहे भारत आणि भारताच्या पूर्वेला हा संपूर्ण या ठिकाणी चीन आहे तर चीनमधील एक बीजिंग शहर आहे बरोबर चीनचा राजधानी बीजिंग आणि बीजिंगमध्ये एक श सॉरी या ठिकाणी वुहान एक शहर आहे आणि या वुहान शहरामध्ये सर्वप्रथम को कोरोनाचा विषाणू सापडून आलेला होता तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक नऊचं उत्तर आहे वुहान बघा प्रश्न क्रमांक वीस भारतामध्ये कोविड नाईन्टीन लसीकरणाचा दुसरा टप्पा केव्हा सुरू करण्यात आला आहे असा प्रश्न विचारला जातो तर या ठिकाणी बघा तर भारतामध्ये कोविड नाईन्टीन लसीकरणाचा दुसरा टप्पा हा मार्च दोन हजार एकवीसमध्ये सुरुवात झालेला होता आणि या लसीकरणाच्या टप्प्यामध्ये असाही प्रश्न तयार होतो की लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या वयोगटातील लोकांना लस देण्यात आली तर या ठिकाणी पंचेचाळीस ते एकोणसाठ वयोगटातील लोकांना लसीकरणाचा दुसरा टप्प्या देण्यात आलेला आहे तर प्रश्न क्रमांक वीस भारतामध्ये कोविड नाईन्टीन लसीकरणाचा दुसरा टप्पा केव्हा सुरू करण्यात आला मार्च दोन हजार एकवीसपासून प्रश्न एकवीस कोविड नाईन्टीनमधील डीचा पूर्ण नाव काय आहे आता या ठिकाणी बघा कोविड नाईन्टीनमधील सर्वप्रथम कोविड नाईन्टीनचं पूर्ण नाव काय होतं ते पाहूया सर्वप्रथम सी ओ को, को मीन्स कोरोना व्ही आय मीन्स व्हायरस आणि डी दी मीन्स डीसीज डी दी, आणि नाईन्टीन मीन्स टू थाउजंड नाईन्टीन म्हणून या ठिकाणी कोविड नाईन्टीनमधील डीचा पूर्ण नाव काय आहे तर डीसीज आहे म्हणून प्रश्न क्रमांक एकवीस याचं उत्तर आहे एक डिसीज या ठिकाणी क्वेश्चन बावीस कोविड नाईन्टीनचा पहिला रुग्ण कोणत्या देशात सापडला तर या ठिकाणी प्रश्न क्रम उत्तर दोन आहे चीन तर कोविड नाईन्टीनचा पहिला रुग्ण कोणत्या देशात सापडला चीन या देशामध्ये सापडला प्रश्न तेवीस कोरोना विषाणू तपासण्यासाठी कोणती चाचणी केली जाते बघा मित्रांनो या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे कोविड विषाणू तपासण्यासाठी तीन प्रकारच्या टेस्ट केले जातात पहिली टेस्ट आहे अँटीजेन टेस्ट दुसरी टेस्ट आहे आर टी पी सी आर टेस्ट आणि तिसरी आहे अँटीबॉडी टेस्ट आता या ठिकाणी तिन्ही गोष्टी आपण लक्षात घेऊया तर कोरोना पेशंट पॉझिटिव्ह आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी फक्त अँटीजेन टेस्ट आणि आर टी पी सी आर टेस्टच केली जाते आणि अँटीबॉडी टेस्ट कशासाठी केली जाते तर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह हे अँटीबॉडी टेस्टवरून समजत नाही त्यानंतर संसर्ग केव्हा झाला हा अँटीबॉडी टेस्टवरून समजतो एक दुसरा संसर्ग होऊन गेला आहे का हा अँटीबॉडी टेस्टवरून समजते आणि पुढील काळामध्ये तुम्हाला कोरोना व्हायरस संसर्ग होऊ शकतो का हे अँटीबॉडी टेस्टवरून समजते जाते बघा मित्रांनो अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी तयार होतो की कोणत्या टेस्टद्वारे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह कोरोना व्हायरस अफेक्टेड आहेत का अशा प्रकारचाही प्रश्न विचारला जातो तर अँटीबॉडी आणि आर टेस्टद्वारे कोरोना चाचणी केली जाते तर कोरोना विषाणू तपासण्यासाठी कोणती चाचणी केली जाते या ठिकाणी पहिला पर्याय आहे एलिझा दुसरा आहे बी एम डी तिसरा आहे ई सी जी आणि चौथा आहे आर टी पी सी आर तर आर टी पी सी आर या टेस्टद्वारे कोरोनाची चाचणी केली जाते प्रश्न चार च चो, सॉरी चोवीस सार्स को टूमध्ये आरचा पूर्ण नाव काय आहे बघा या ठिकाणी सार्स को टू यस ए आर यस या ठिकाणी आरचं लाँग फॉर्म काय आहे हा विचारलेला आहे या ठिकाणी आपण डिस्कस केले येस फॉर सेव्हिर ए फॉर ॲक्यूट आर फॉर रेस्पिरेटरी आणि येस फॉर सिंड्रोम म्हणून आरचं काय होतं रेस्पिरेटरी म्हणून प्रश्न क्रमांक चोवीस सार्स कोटूमध्ये आरचा पूर्ण नाव आहे रेस्पिरेटरी पर्याय क्रमांक चार रेस्पिरेटरी प्रश्न पंचवीस कोणत्या राज्याने कोविड नाईन्टीनला लढण्यासाठी कोहा ॲपची निर्मिती करण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी हरियाणा एक पर्याय आहे दुसरा आहे पंजाब तिसरा आहे दिल्ली आणि चौथा आहे मुंबई तर सर्वप्रथम कोहा ॲपची निर्मिती कोणी केलेली आहे तर पंजाब या राज्याने कोहा ॲपची निर्मिती केलेली आहे आणि कोहा ॲपचा लोगो अशा प्रकारचा आहे अशा प्रकारे चित्र दिलं जातं की कोवा ॲपचं लो लोगो को कशा प्रकारचा आहे म्हणून असे पर्याय दिलेले असतात मग या ठिकाणी प्रश्न सव्वीस होम क्वारंटाईन लोकांच्या देखरेखीसाठी क्वारंटाईन ॲप तयार केलेली आहे बघा प्रश्न क्रमांक सव्वीस महत्त्वाचा आहे पर्याय एक आहे आय आय टी मुंबई दोन आहे आय आय टी दिल्ली तीन आहे आय आय टी रुर्की आणि चार आहे आय आय टी दिल्ली सर्वप्रथम आय आय टीचं फॉर्म काय होतं तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच आय आय टी या ठिकाणी भारतामध्ये एकूण किती आय आय टी सेंटर्स आहेत चार आहेत तर सर्वप्रथम आय आय टी सेंटर कोणता आहे तर खरगपूर हा भारतामध्ये पहिला आय आय टी सेंटर स्थापन झालेलं आहे कधी झालेलं आहे एकोणीसशे एकान बरोबर त्यानंतर दुसरा एस्टॅब्लिश झालेला आहे बॉम्बे आय आय टी बॉम्बे हा दुसरा आय आय टी स्थापन झालेला आहे आणि तो पण एकोणीसशे अठ्ठावन्न तिसरा आय आय टी स्थापन झालेला आहे कानपूर कानपूर यू पी कधी झालेला आहे तर एकोणीसशे एकोणसाठ आणि चौथं झालेला आहे रुरकी रुर्की झालेलं आहे दोन हजार एक आणि या ठिकाणी बघा मित्रांनो होम क्वारंटाईन लोकांच्या देखरेखीसाठी क्वारंटाईन ॲप तयार करण्यात आलेलं आहे या ठिकाणी चारही आय आय टी कंपनी आहेत तर चेन्नई ही आय आय टी अजूनही इस्टॅब्लिश झालेली नाहीत भारतामध्ये फक्त चार आय आय टी आहेत खरगपूर बॉम्बे कानपूर आणि रुर्की आणि या ठिकाणी लक्षात ठेवायची एकावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ आणि दोन हजार एक जर आपण रँकिंगचा जर विचार केला तर मित्रांनो आय आय टी मुंबई ही भारतातली पहिली आणि चांगली आय आय टी कंपनी आहे तर आपण पुढील प्रश्न बघूया सॉरी या ठिकाणी होम क्वारंटाईन लोकांच्या देखरेखसाठी कोरोना क्वारंटाईन ॲप कोणी तयार केलेले तर आय आय टी मुंबईने केलेली आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस युरोप खंडातील कोणता देश सर्वप्रथम कोरोना व्हायरस फ्री झाला किंवा घोषित करण्यात आला तर युरोप खंडामध्ये सर्वप्रथम कोरोना व्हायरस फ्री म्हणून घोषित करण्यात आलेला देश आहे स्लोवेनिया पर्याय चार प्रश्न अठ्ठावीस कोविड नाईन्टीनबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी ब्रेक दी चेन कार्टून अभियान सुरू करण्यात आले तर कोविड नाईन्टीनबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी कोणत्या राज्याने या ठिकाणी लिहायचं राहिलेलं आहे ब्रेक द चेन कार्टून अभियान सुरुवात करण्यात आलं आहे तर अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो तर ब्रेक द चेन कार्टून अभियान कोणी सुरुवात केलेलं आहे तर केरळ या राज्याचे आरोग्यमंत्री के के शैलेजा या ठिकाणी बघा हा केरळ राज्याच्या आरोग्यमंत्री आहेत के के शैलेजा यांनी ब्रेक द चेन कार्टून अभियान सुरुवात केलेली आहे तर प्रश्न क्रमांक अठ्ठावीसचं उत्तर आहे दोन केरळ प्रश्न एकोणतीस कोणत्या जागतिक संघटनेने कोरोना विषाणूला जागतिक महामारी म्हणून घोषित केलेले आहे कोरोना विषाणूला जागतिक महामारी म्हणून कोणती ऑर्गनायझेशन एस्ट सांगितलेलं आहे तर डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे की याची हेडक्वॉर्टर आहे जिनेवा स्वित्झरलँड प्रश्न क्रमांक तीस कोरोना विषाणू कोणत्या राज्याने संपूर्ण कर्फ्यू म्हणून घोषित करण्यात आलं होतं तर या प्रश्नाचं उत्तर आहे चार पंजाब प्रश्न एकतीस बिहाइंड द मास कोविड नाईन्टीन हे पुस्तक कोणी लिहिले बघा मित्रांनो बिहाइंड द मास कोविड नाईन्टीन हे पुस्तक मोहम्मद अब्दुल मन्नाज यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे प्रश्न बत्तीस कोणत्या राज्यात कोरोना विषाणू नियंत्रित करण्यासाठी किल कोरोना अभियान सुरुवात केलेली आहे किल कोरोना अभियानाची सुरुवात सर्वप्रथम आपण समजून घेऊया की मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चव्हाण यांनी किल कोरोना अभियानाची सुरुवात केलेली आहे तरी प्रश्न क्रमांक बत्तीसचं उत्तर आहे एक मध्य प्रदेश प्रश्न तेहतीस भारतीय नौसेनेने भारतातील विदेशात अडकलेल्या लोकांना आणण्यासाठी कोणती ऑपरेशन सुरुवात केलेली आहे बघा या ठिकाणी चार पर्याय आहे ऑपरेशन समुद्रशिप ऑपरेशन समुद्रसेन ऑपरेशन समुद्र ऑपरेटर आणि ऑप ऑप्शन चार ऑपरेटर सेतू बघा या ठिकाणी भारतातील विदेशामध्ये अडकलेल्या लोकांना नेव्हल मार्गाने भारतात आणण्यासाठी ऑपरेशन समुद्र सेन हे ऑपरेशन भारत सरकारने सुरुवात केलेली आहे प्रश्न चौतीस कोणत्या राज्याने कोरोना विषाणू संदर्भात माझे कुटुंब माझी जबाबदारी हे अभियान सुरुवात केले आहे बघा माझे कुटुंब माझे माझी जबाबदारी याचा लोगो या ठिकाणी दिलेला आहे तर प्रश्न क्रमांक चौतीसचं उत्तर आहे एक महाराष्ट्र प्रश्न क्रमांक पस्तीस कोरोना विषाणू महामारी संदर्भात कोणत्या राज्याने कोविड प्लाझ्मा ॲप सुरुवात केलेली आहे सर्वप्रथम मित्रांनो या ठिकाणी एक चित्र दिलेलं आहे व्हाय ऑल कोविड पेशंट्स कॅन नॉट बी प्लाझ्मा डोनर्स आपणा सर्वांना माहिती आहे की प्लाझ्मा जे कोविड पेशंट होते आणि ते बरे झालेले आहेत तर त्यांच्यामध्ये इम्युनिटी पॉवर पावर सर्वात जास्त असते तर जे कोरोना पॉझिटिव्ह अस झाल्यानंतर त्यांचं प्लाझ्मा घेऊन जे कोरोना बाधित आहे त्यांच्या शरीरात सोडणं जाणे त्यालाच प्लाझ्मा थेरपी असे म्हटलं जातं तर प्लाझ्मा कोविड प्लाझ्मा ॲप तर कोणी सुरुवात केलेलं आहे तर आंध्र प्रदेश या राज्याने कोविड प्लाझ्मा ॲप सुरुवात केलेली आहे प्रश्न छत्तीस कोणत्या राज्याने कोरोना विजयरथ अभियान सुरुवात केलेली आहे तर याचं उत्तर आहे दोन छत्तीसगड या राज्याने कोरोना वि विजयरथ अभियान सुरुवात केलेलं आहे प्रश्न सदतीस लॉकडाऊन लियासन्स लिव्हिंग अँड ऑदर स्टोरीज हे पुस्तक कोणी लिहिले लि तर प्रश्न क्रमांक सदतीसचं उत्तर आहे शोभा डे यांनी लॉकडाऊन लियासन्स लिव्हिंग अँड अदर स्टोरीज हे पुस्तक लिहिलं आहे प्रश्न अडतीस कोरोना विषाणूमुळे शरीराच्या कोणत्या भागाला इजा पोहोचते या ठिकाणी चित्र आहे फुप्फूस म्हणून प्रश्न क्रमांक अडतीस याचं उत्तर आहे एक फुप्फूस म्हणजेच लंग्जला कोरोना विषाणू अटॅक करतो प्रश्न एकोणचाळीस कोरोना कवच ॲप कोणत्या देशाने सुरुवात केली तर कोरोना कवच ॲप भारताने सुरुवात केलेली आहे प्रश्न चाळीस कोणत्या राज्याने सर्वप्रथम कोरोना विषाणूच्या उपचारासाठी प्लाझ्मा थेरपीची चाचणी सुरुवात केली आहे बघा मित्रांनो या ठिकाणी आपण डिस्कस आहे की प्लाझ्मा म्हणजेच काय आणि प्लाझ्मा का कोणाकड घेऊन कोणत्या व्यक्तीला दिलं जातं याविषयीचं आपण पाठीमागील प्रश्नामध्ये चर्चा केलेली आहे तर प्लाझ्मा थेरपीची चाचणी सर्वप्रथम कोणत्या राज्याने सुरुवात केली आहे तर पर्याय एक केरळ या राज्याने प्लाझ्मा थेरपीची चाचणीला सुरुवात केलेली आहे प्रश्न एक्केचाळीस कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये प्राण्यांसाठी क्वारंटाईन करण्यासाठी वेगळे वार्ड बनवण्यात आलेले आहे तर प्रश्न क्रमांक एक्केचाळीस बघा भारतातला सर्वप्रथम नॅशनल पांक पार्क कोणता आहे तर जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हा आहे तर आपल्याला माहिती आहे की जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान कधी एस्टॅब्लिश झालं एकोणीसशे छत्तीस रोजी या राष्ट्रीय उद्यानला उद्यानाला सुरुवात झालेली आहे आणि हा राष्ट्रीय जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान कुठे आहे तर उत्तराखंड या राज्यामध्ये आहे तर प्राण्यांसाठी क्वारंटाईन करण्यासाठी वेगळे वार्ड जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानात करण्यात आलेलं आहे प्रश्न बेचाळीस कोरोना विषाणूबाबत कुठे हे चोवीस गुणिले सात म्हणजे चोवीस तास हेल्थ चॅनलला सुरुवात केलेली आहे तर याचं उत्तर आहे निकोबार निकोबार या ठिकाणी चोवीस तास हेल्थ चॅनलला सुरुवात करण्यात आलेलं आहे प्रश्न त्रेचाळीस भारत सरकारने कोण कोणता कोरोना व्हायरस ट्रॅकिंग ॲपला सुरुवात केलेलं आहे तर बघा या ठिकाणी भारत सरकारने आरोग्य सेतु हा ॲपला भारत सरकारने सुरुवात केलेली आहे आणि हा ॲप हा मोबाईल ॲप आहे आणि आरोग्य सेतू ॲप हा बारा लँग्वेजमध्ये आहे तर कधी कधी विचारलं जातं की आरोग्यसेेतू हा ॲप किती भाषांमध्ये बनवण्यात आलेला आहे तर बारा भाषांमध्ये बनवण्यात आला आहे तर कोणकोणते हिंदी इंग्लिश तमिळ तेलुगू कन्नड मल्याळम त्यानंतर पंजाबी बेंगाली ओडिया गुजरात मराठी आणि आसामीस असे बारा भाषांमध्ये आरोग्यश्रेतू ॲप बनवण्यात आलेलं आहे बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पंचेचाळीस कर्नाटक या राज्याने कोणता दिवस मास्क दिवस म्हणून मानला गेला तर कर्नाटक या राज्याने कोणता दिवस म्हणून मास्क दिवस मानला गेला तर अठरा जून दोन हजार वीस हा दिवस मास दिवस म्हणून कर्नाटक या मानला गेला प्रश्न सत्तेचाळीस जर्मन कंपनी बायोटेक अँड एस फार्मा जैन पिप्झर या दोन्ही कंपनीने कोणती लस विकसित केली बघा मित्रांनो जर्मन कंपनीच्या दोन्ही कंपन्या आहेत तर त्यांनी सर्वप्रथम लस कोणती विकसित केली आहे तर बी एन टी एकशे बासष्ट ही लस विकसित केलेली आहे या ठिकाणी फायझर या आ, लसीचं या ठिकाणी चित्र देण्यात आलेलं आहे जेणेकरून तुमच्या लक्षात जास्तीत जास्त रहावं तर या ठिकाणी फायझर ही कंपनीने बी एन टी एकशे बासष्ट ही लस तयार केलेली आहे प्रश्न अठ्ठेचाळीस खालील कोणते बरोबर ते ओळखा पिरावीर इज अँटी अँटीव्हायरल ड्रग फॅवी पिरावीर एक अँटीव्हायरललाच काय बोललं जातं विषाणूविरोधी ड्रग्स आहे बरोबर त्यानंतर फॅव्हिफ्लू अँटीव्हायरल ड्रग फॅव्हिफ्लू देखील अँटीव्हायरल ड्रग आहे त्यानंतर फॅबिप्ल्यू एक टॅबलेट एकशे तीन रुपयाला आहे हे पण बरोबर आहे अँड ऑल आर करेक्ट म्हणजेच प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीसचे उत्तर आहे फोर ऑल आर करेक्ट प्रश्न एकोणपन्नास भारतामध्ये कोरोना विषाणू दुसरा टप्पा लसीकरण कोणत्या वयोगटातील लोकांना देण्यात आलेला आहे तर बघा मित्रांनो बघा या पहिला जो आहे फर्स्ट स्टेपमध्ये जे पहिला टप्पा लसीकरण होतं ते साठ वर्षावरील लोकांना पण देण्यात आलेलं होतं आणि त्याचबरोबर हेल्थ केअर आणि फ्रंटलाईन जे काही कर्मचारी होते या लोकांना देण्यात आलेलं होतं तर दुसरा टप्पा लसीकरण कोणाला देण्यात आलेलं आहे तर दुसरा टप्पा लसीकरण आणि बघा या ठिकाणी एज ग्रुप पंचेचाळीस ते एकोणपन्नास या वयोगटातील लोकांना दुसऱ्या टप्प्याचं लसीकरण देण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक पन्नास कोरोना विषाणू म्हणजे काय पहिला पर्याय इट इज अ लार्ज फॅमिली ऑफ व्हायरसेस हा पण बरोबर आहे प्रश पर्याय दोन इट बिलोंग्स टू द फॅमिली ऑफ निडो व्हायरस कोरोना व्हायरस आर निडो व्हायरस या गटातील विषाणू आहे त्यानंतर पर्याय तीन बोथ ए अँड म्हणजे फर्स्ट अँड सेकंड करेक्ट हा पण बरोबर आहे ओनली टू इज रॉंग फक्त याचं उत्तर येतो प्रश्न क्रमांक पन्नास थ्री बोथ फर्स्ट अँड सेकंड्स आर करेक्ट तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या ह्या एम पी एस सी क्रेडिट ट्रिक्स चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा थँक्यू